साईराम पाहिलं गो हे आले आहे नवीन पाहुणे आपले नेहमीप्रमाणे. अतिशय आनंद होता, खूप मजा केली. लय मजा केली, लय पुढं पाय आम्ही पायावर आणलं आमच्या. हे बघा साहेबांनी, पाय बघा, पाय पकडूनच बसलेत आता. पण आपल्या नवरा आणि एकमेकांची भेट होणार आहे. जो क्षण आहे अंगार काट्यांवर क्षण आहे. हो ते तर आहे. मंदिर आता कळस बघूनच जे मनात बाबांच्या समोर झोपून राहायचं मन करत नाही. त्यासाठी माझ्या सर्वांना एकच विनंती आहे की आयुष्यात एकदा तरी शिर्डीची किंवा कुठच्याही देवाची तुम्ही वारी पालखी करा. बरोबर. या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि पदयात्रींचे आम्ही हार्दिक स्वागत करतो, त्यांचे हार्दिक आभार. साई बाबा की इंद्रवाशी पोहोचलोय. तुम्ही बघू शकता जल्लोष वादत गादत पालखी होऊन जातो बाबांच्या मंदिरात. अशा प्रकारे फायनली बाबांच्या सानिध्यात आपण पोहोचलो आहे. झोप पूर्ण झाली आहे. साईमय सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ता आला आत्ता दिवस, सगळं आता तयारी करणार आहेत. आता पहिला आराम, काल रात्री ऑलरेडी ऑल्टवर बोलून आराम केला आहे, जेवण वगैरे सगळं जेवण. आणि आता परत एकदा सगळे आता आपली पूर्ण फॅमिली आपली आली आहे. आपल्या आपण जिथून पालखी काढतो आणि आपले जे सदस्य आहेत सगळे, त्यांचे सगळे फॅमिलीसुद्धा आजच्या दिवशी येते साईचे दर्शन घ्यायला. तर आपलीसुद्धा फॅमिली आली आहे, बघू शकता. माझी मम्मी आणि माझे पप्पा आले आहेत. चला आता मी रेडी होतो, आता दस झोपून उठलोय. आता सकाळचे वाढले आहेत 7:16. चला ओम साईराम. आम्ही चाललो फडात. गुड मॉर्निंग साईराम. साईराम सुप्रभात. सुप्रभात मंडळी. सुप्रभात मांडली. चप्पल बड़े सेट आहे. सेट बड़े से बड़े सेट आहे. साईराम 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 पाहिलं गो किती टाइम लागला याला. आणि पोहोचले टाइमवर पोहोचले. आवाज बसलाय थोडा माझा. हे आले आहे नवीन पाहुणे आपले नेहमीप्रमाणे. यंदाही या वर्षी 2024 साली मोहित परब हजर झाले आहेत लास्टच्या दिवशी. पहिल्या दिवशी गाडीवरती सेवेसाठी बसणारे आज लास्टच्या दिवशी प्रकट झाले आहेत. कसं वाटतं मग येऊन तुम्हाला? साईराम साईराम ओम साईराम ओम साईराम ईश्वरदा ओम साईराम ओम साई. हॅलो सिद्धांत विशाल कुर्ले. सिद्धांत आणि तू आणि सत्कार बरोबर. सिद्धांत किती किती पडले बघा तुला अनुभव करायचा मी तुला खाता हे तुम्हाला सांगत नाही. सुरेंद्र आता साईराम साईराम काय मग कसं वाटतंय? आज लागता दिवस पदयात्रेचा 7वा दिवस आणि आज आपलं दर्शन होणार साईंच्या दरबारी. आज जाणार तर काय एक्साइटमेंट आहे तुझी तुमच्या दोघांची? एक्साइटमेंट म्हणजे की 7 दिवसाचा हा जो वारीचा प्रवास होता आपला, सगळे आपण इकडची पोरं वर्षात एकदा भेटतो
जरा वाईट वाटत आहे की परत पुढच्या वर्षाची वाट बघायला लागेल आपल्याला. हा ते तर आहे, पण जेवढं झालेलं आहे, जेवढी वाटत लपली चाललेली आहे, थेट सोपारापासून ते शिर्डीपर्यंत आपले मित्र गिरगावरून आलेले आपल्याला आहेत. शहापूरला आपल्याला जॉईन झालेले आहेत. तो जो प्रवास पूर्ण आहे, अतिशय आनंद होता. खूप मजा केली, खूप मजा केली, लय मजा केली. लय फोडं पाय आम्ही पायावर आणले आमच्या. बघा साहेबांनी तर पाय बघा, पाय पकडूनच बसले जात आपण. जरा वाईट पण वाटतंय आणि चांगलं वाटतंय. काय म्हणजे आता काय वाटतंय? वाईट वाटतंय की परत पुढच्या वर्षी वाट बघायला लागेल. हा ते तर आहे, एकच मेन आपल्या सगळ्यांच्या मनात ते एकच असतं की आता हा आज सातवा दिवस आणि परत एकदा आपण परत एकदा कधी येऊ. आणि ही परत जी आपण सगळे आपली जी फॅमिली आहे साई दत्त मित्र मंडळ, ती परत कधी येणार आणि परत पदयात्रेला कधी जातोय आणि परत ती मजा कधी होते अशी आपण वाट बघत असतो. चांगली गोष्ट ही आहे की एवढे किलोमीटर चाललो रोजचे, रोजचा तो प्रवास आपला आहे आणि आज शेवटी बाबांची आपल्या नजरेतून एकमेकांची भेट होणार आहे. तो जो क्षण आहे अंगार काट्यांवर क्षण आहे. हो ते तर आहे. मंदिर आता कळस बघूनच जे मनात येत बाबांच्या समोर झोपून झोपून राहायचं मन करत करू शकत नाही. त्यांच्यासाठी त्यासाठी माझ्या सर्वांना एकच विनंती आहे की आयुष्यात एकदा तरी शिर्डीची किंवा कुठच्याही देवाची तुम्ही वारी पालखी करा. बरोबर, नक्की करा. त्यामध्ये तुम्हाला खूप असा एक्सपिरियन्स आहे ना जो तुम्ही कधीच घेतला नसेल. खरंच तुम्ही शिर्डीची किंवा शिर्डीच नाही पंढरपूर आहे ज्याही देवांची आहे तुम्ही वारी करा. तुम्हाला देवाची भेट जी आहे तुम्हाला अर्थ तुम्हाला कळेल. देवाच्या भेटीला आपण जसं जातो तर चालत वारी करून सगळेजण जातात. जसे प्रत्येक देवाचे भक्त असतात. आम्ही साई भक्त असं नाही फक्त आम्ही साई भक्त आहोत, आम्ही प्रत्येक देवाचे भक्त आहोत असं काहीच नाही आहे. पण आम्ही पदयात्रेला नेहमीप्रमाणे दरवर्षी जातो तर अशीच आमची वारी होत राहते. आणि या वारीमध्ये कोणत्याही रूपात अनेक रूपामध्ये साई येतात, आम्हाला दर्शन देऊन जातात. भले आम्ही त्यांच्या दरबारी जाऊन त्यांच्या चरणी आम्ही त्यांचा आशीर्वाद घ्यायला, त्यांचे पाया पडायला, आम्ही त्यांचं दर्शन घ्यायला तिथपर्यंत जातो आणि पोहोचून तरी पण आमचं ते मन भागत नाही, राईट. तर तरीसुद्धा आमचं म्हणजे यावर्षीसुद्धा असंच काही काही क्षण होते तिथे आम्हाला वाटलं की साई स्वतः आम्हाला दर्शन द्यायला इकडे आमचं आम्हाला बघतायत असं असे किती क्षण आले. तर तुम्ही नक्की असं म्हणजे कधी तुम्हाला यायचं असेल तर नालसोपारा वेस्ट येथून साई दत्त मित्र मंडळ आहे, तर तुम्ही येऊ शकता. आमच्यात सहभाग करून तुम्ही पण वारीला वारीमध्ये येऊ शकता. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. मित्रांनो, ही जागा नेहमीप्रमाणे गेल्या वर्षी सुद्धा आम्ही इकडे हा डॅमचं पाणी सोडतो इथे, याला काय बोलतात रे? बघू शकता इथे पाठीमागे आम्ही ह्या इकडे आम्ही आंघोळ करत होतो. ह्या हे जे ना फांद्या आहेत ना, वेल आल्यात त्या, तर त्याला आम्ही लटकून इथे उड्या मारायचो. दरवर्षी आमचं इथे हॉल्ट असतो आहे, यावर्षी सुद्धा आहे, तोच हॉल्ट आहे सेम. पण आता इथे पाणी नाही आहे, थोडं दुखवत आहे की इथे मजा करू शकलो नाही. पण एवढ्या 7 दिवसामध्ये ऑलरेडी आम्ही मजा केली आहे, खूप मजा आली. आवाज सुद्धा बसलाय बघा एवढा. आम्ही भजन कीर्तन वगैरे केलं आहे, मस्ती मजा खूप झालं. पण साईंची भक्ती सुद्धा आम्ही तेवढी केली. पण मरायला थोडं इथे आपल्या मेमरीज जे आहेत थोड्या आठवणी आहेत इथे, म्हणून आम्ही इकडे या लोकेशनवरती आलो. नालासोपारावरून आपला खास फ्रेंड आहे ओम मानवे, तर तो माझ्यासोबत आला. त्याला बोलले की जर जरा जाऊन येऊया, जरा आपली मेमरीज दाखवूया अजून. पाणी आहे की नाही आम्ही बघायला आलो, पण इकडे काही पाणीच नाही. हा नाही यार, बघ ना इकडे काहीच पाणी नाही आहे, पूर्ण सुख सुख पडलंय. पाण्याची एवढी कमतरता वाटले असं पकडून हे बघा ही बेल आहे, त्या वेलच्या इथून ना इथे ह्या भेला पकडून आम्ही ना खाली डायरेक्ट ना इथे एवढा हाईट वरून आम्ही उड्या मारत होतो. तुम्ही बघू शकता किती आहे, ऑलमोस्ट आहे ना हे असेल 8-9 फीट. Amen. Hey.
निहितो मर्दस्य आविष्कारो मर्दस्य वसनगृहे आविष्टे नंबर कोण लिहा तू श्री नारायण वासुदेवाय श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुदेव नमः ओम शांति 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 इकडे होऊन घ्या रे इकडे हवा अरे भाई भाऊ वाले आमचे बंधू रवी सकाळ अशा प्रकारे आता वाजले आहेत 10:30 आणि आरती सुद्धा झाली आहे. हा 7 दिवसाचा जो प्रवास आहे तो आता सुरू होणार आहे. कोळेगाव इथून आमचा लास्ट हॉल्ट होता, तुम्हाला सांगितलं मी आधीच्या व्हिडिओमध्ये. तर या आत्ता दिवशी आम्ही आता शिर्डी रोडवरून आता डायरेक्ट मंदिरापाशी जाणार बाबांच्या दरबारी. तर इथून आता जिथं आम्ही स्टे केला तिथं थांबा होता, तिथून नेहमीप्रमाणे 12-13 किलोमीटर अंतर आहे. तर तो आता एवढा गाठायचा आहे. बाकी एवढी आपली सगळी मंडळी रेडी झाल्या आहेत, तुम्ही बघू शकता पार्टी ऑलमोस्ट सगळेजण रेडी आहेत. आता सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे. आपल्यासुद्धा मी पण रेडी झालो आहे मस्तपैकी. सांगा कसा दिसतो आहे कमेंट करून सांगू शकता तुम्ही. बाकी व्हिडिओ वगैरे आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आधीचे व्हिडिओ तुम्ही लाईक केले नाही जास्त, जरा लाईक करा. काय करताय पूर्ण व्हिडिओ पहा लवकर. जी एक्साइटमेंट आहे तुम्ही सुद्धा करू शकता, आमच्यासोबत तुम्ही जॉईन होऊ शकता साधित्य मित्रमंडळ यांच्यातून. पुढच्या वर्षी नक्की या जमेल तर. ओम साईराम. चला आता शिटी वाजली आहे, पटट पटट बॅग वगैरे भरायची आहे. पटट सगळ्यांची तयारी चालू आहे. आपली बॅग आहे इकडे, सगळ्यांची धावपळ सुरू आहे. बघा इथून 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 जाऊया. रेडी झालोय. माझी आई, माझे बाबा, मामी, आपले सगळे तिकडचे जे पण आहेत बसले येणार होते, तुम्हाला मी आधी सांगितलं व्हिडिओमध्ये. तर हे सगळे इथे प्रकट झाले. आपले मेन इथे कार्यकर्ते बाय मम्मी आली आहे, माझी आई. खूप छान वाटतं आता हे लोक आले आहेत लास्टच्या दिवशी. दरवर्षीप्रमाणे येतात, माझे पप्पासुद्धा आले आहेत. तर आता सगळ्यांची ऑलमोस्ट तयारी झाली आहे. हे लोक 12:30 निघालेले काल रात्री आणि आता सकाळी हे 7 पोहोचले. तर खूप लवकर आले तरी पण आमची झोप मोड केली आहे लोकांनी, काय हरकत नाही. पण आता हा एकच दिवस आपल्याला मजा एन्जॉय करायचा. तर हे क्षण आपल्याला गाठायचे आहेत, असंच पुढे जात राहू. आता हे आले त्यात त्यांच्यासोबत एन्जॉय करू. ओम साईराम. पप्पा कसं वाटतं तुम्हाला, म्हणजे या वर्षी तुम्ही चालत नाही आले, तुम्हाला कसं वाटलं? पहिल्या दिवसापासून ते ह्या दिवसाची वाट बघवते तुम्ही की कधी येत आहे. मला त्रास झाल्यामुळे मी चालत येऊ शकलो नाही. अच्छा, आणि लाचा हॉलला मी आलो आता इथून शिर्डीपर्यंत चालत झाली. बाबांच्या दरबारी काय दर्शन? बाबांच्या दरबारी 6 वाट पाहिली. 6 तुम्हाला सांगतो की म्हणजे आम्ही सगळेजण गेलो, त्यानंतर पप्पांना खूप जणांनी विचारले की तुम्ही गेले की नाही पदयात्रेला. तर पप्पा लगेच बॅग भरायला सुरुवात केलेली घरी जाऊन पहिल्या दिवशी. तर मम्मीने मला सांगितलं आहे, आता ब्लॉगमध्ये मी सांगितलं नाही. तर आज सांगतो, पप्पांची खूप इच्छा होत होती पण काही कारणामुळे पप्पांना पाठवू शकलो नाही. पण त्यांच्यातर्फे मी गेलो या वारीला. तर नेक्स्ट वर्षी पुढच्या वर्षी तुम्हाला भेटला तर आपण नक्की एकत्र जाऊ, एकत्र समजून घ्या जरा.
आमचं मी एकटा असल्यामुळे पाण्याचा मेडिसिन जबाबदारी माझ्यावर आली, पण सुनीलने सांगितलं यावेळेला तुलाच सांभाळायचं आहे तर तेवढी जबाबदारी सांभाळ. तरी साईभक्तांनी मला भरपूर सपोर्ट करून त्यांचं पाणी पुरवठा आणि मेडिसिन ही मी 9 दिवस कंटिन्यू त्यांची केली आणि त्यांनी मला भरपूर शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल सर्व साईभक्तांचा मला माझ्याकडून धन्यवाद आणि शुभेच्छा. अशा प्रकारे पाया पडून झालंय. आता आरती सुद्धा झाली आहे. आपल्या बाकीतून दादा आपल्या सगळ्या मंडळींनी आरती पटाट सुरळीतपणे करून घेतली आहे. हे आपले जिंदल साहेब जिंदल दादा, पूर्ण नाव जयेंद्र गावड गावड. मला पूर्ण नाव माहिती नाही होतं, माफ कर. आपण तुला जिंदल दादा बोलतो म्हणून आठवत नाही. तर पूर्ण आपल्या मंडळाची जी लाईटिंगची जबाबदारी, जेवणाची जबाबदारी आहे, पूर्ण मॅनेजमेंट, डेकोरेशन जे पण सगळं होतं ते सगळं हेच करतात. आता यांची पटापटात तयारी चालू आहे. आता पण पटापटात बघू शकता, धावपळ चालू आहे. चला आम्ही ऐकतो. ओम साई राम, ओम साई राम. चला आपण भेटू आता डायरेक्ट आपल्या स्टेडी लाता हॉल्ट. खाली अंतर साईडला ते नंतर नाही करत, आपण खाली करून दे ना. तिकडे हटवून देऊ शकत. अरे बॅग आहे आपल्याच पोरांचे. ओम साई राम. त्याला पटापटत बॅग भरायला उशीर झालाय. हा राहत आहे ना आपला तिकडे बॅग तोंडर ते तिथे का तिथे आग लागाव का नाही इधर रे इधर आग लगाने की बात कर रहे हैं इधर रे बॅग काय तिथे भरले आहेत की काय आहे कोण आता काय साईडला काय हा बॅगेच्या पाठी काय बॅग मला नाही माहिती बॅग असत ना कसे पण ढकल ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. साईरा भाऊ आज जय साईनाथ जय साईनाथ. फायनली आपण पालखी घेऊन निघालो आहे. आता वाजले आहेत बरोबर 12:45 आणि आपल्याही मंडळी आपल्यासोबत आहेत सगळे. पालखीच्या मागे आता आम्ही आता साईंच्या दरबारी जाण्यासाठी आम्ही निघालो आहे. तर त्यामध्ये आपले साई दत्त मित्र मंडळाचे खजिनदार सुनील भालेराव आणि मयूर पेडणेकर हे कार्यकर्ते आपले भेटले आहेत. तर यांच्याशी थोडे गप्पा करूया. थोडं ह्यांना विचारूया की आज लागता दिवस आहे, ह्यांना काय ह्यांची आज काय एक्साइटमेंट आहे. आवरत नाहीत बोला. ओम साईराम. साईदत्त मित्र मंडळाचे 15वे वर्ष असून
या 15 वर्षी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले जे आमचे पदाधिकारी व आमचे पदयात्री या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि पदयात्रींचे आम्ही हार्दिक स्वागत करतो, त्यांचे हार्दिक आभार. मंडळाला वर्षानुवर्ष हे अशी साथ देत आलेले आहेत, अशी साथ पुन्हा मिळावी हीच आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो. तसेच आमचे पुढील पदाधिकारी आपल्याला याचं पुन्हा सुनील भालेराव तुम्हाला काय बोलायचं आहे? मंडळाचे सचिव किशोर धुरे हे आपल्याशी बोलतील. ओम साईराम. ओम साईराम. श्री साहित्य मित्र मंडळाचे 15 वर्ष आहेत. या 15 वर्षात आपल्या सर्वांचं स्वागत, सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळाचे 15 वर्ष हे 15 वर्षात मंडळाचे अनुभव एवढे आहेत की ते सांगणं अरमत, ते सांगणं आणि अनुभव घेणं हे फार म्हणजे आपला दिवस जाईल. श्री साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साईनगरात बाबांच्या मंदिरापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आता आम्ही आहे. तर तुम्हाला मी फर्स्ट ब्लॉगमध्ये जेव्हा मी रेडी झालेलो घरी होतो तेव्हा तुम्हाला एका मित्राचं नाव सांगितलं होतं. तर हा तो मोहित परब, ज्याने मला आम्ही साई भक्त हे हा बॅच दिला, मला गिफ्ट म्हणून त्याने दिला. त्याच्या आठवण म्हणून सुद्धा ते राहिलं आहे, कारण त्याने एक दिवसामध्ये अरेंज करून मला दिलं. आमचा विचार चाललेला की सगळेजण घालूया, पण फायनली त्याने पण घेतलंय, त्याने पण घातलंय, मी सुद्धा घेतलंय. खूप छान असं बनवलंय, ज्याने बनवलंय त्याने, त्याचा मित्रच आहे. तर बाबा ओम जयराम, एवढा पटापटाप बॅग बनवून दिल्याबद्दल. जरा आता पोहोचलोय, 2 मिनिटं जरा जूस पिऊन घेतो. सद्गुरु साईनाथ महाराज पूजय, श्री माधे पंढरपूर साई बाबा रो मावर, बाबा रो मावर साई बाबा रो मावर, शुद्ध भक्ती चंद्र वागा भाव कुंडली वागा, कुंडली वागा भाव कुंडली वागा. दिवसाच्या अखंड प्रवासानंतर शिर्डी पावनभूमीत अखेर पोहोचलो. साईराम पोहोचलो तर आहे पटापट, आता फक्त दर्शनाची वाट बघतो आपण. लवकरच घेऊ दर्शन बाबांच. बाहेर द्वारवर आम्ही उभे आहोत, गेट नंबर 7 इथे. अजून पुढे जायचंय आम्हाला. पहिलं आम्ही ना खंडोबा मंदिरात जातो दर्शन घ्यायला, तिथून आम्ही त्यानंतर मग परत फिरून परत बाबांच्या मंदिराकडे येणार आहोत बाबांचे दर्शन घ्यायला. खंडोबा मंदिर दर्शन घेऊ. खंडोबा मंदिर मध्ये खूप गर्दी असणार आहे बाबा. पहिल्यांदा
माझा आवाज थोडा बसलाय म्हणून आपल्या अमित दादा मला जरा सहाय्य करतायत. आता सहाय्य राम तुमचा. फायनली आपण खंडोबाच्या मंदिरात पोहोचलोय. आता बाबांच्या दर्शनाची वेळ सुद्धा झाली आहे. आपण जाणार आता लगेच. खंडोबाच्या नावानं जय कोट जय कोट साई बाबा की. फायनली आमचं खंडोबाच्या मंदिरात दर्शन झालं आहे. आम्ही पहिलं खंडोबाच्या मंदिरात जातो, तिकडे दर्शन घेतो, तिथून फिरून मग बाबांच्या दरबारी, बाबांच्या नगरात त्यांच्या चरणी दर्शन घेण्यासाठी परत एकदा निघतो. तर आता निघतच आहोत. 2 मिनिटाच्या अंतरावर फक्त बाबांच्या दर्शनासाठी सगळे काही भक्त वाट बघतायत. त्यातला मी एक सुद्धा. काय कशी उत्सुकता आहे बघ. मस्त भेटायचं तर नक्की सगळ्यांनाच भेटायचं आहे. त्याला पहिलंच वर्ष आहे बरोबर. त्याला गेट आलाय लवकर पटक दर्शनाच्या लाईनीत जाऊ. ओम साईराम. साईनाथ महाराज की मंदिरापाशी पोहोचलोय. तुम्ही बघू शकता जल्लोष वाजत गाजत खाली येऊन जातो बाबांच्या मंदिरात. खूप पट्टी करणे आहे. अशा प्रकारे फायनली बाबांच्या सांगितल्यात आपण पोहोचलो आहे. खूप छान वाटतंय. 6-7 दिवसाचा 8 दिवसाचा जो प्रवास होता आमचा, तर त्या प्रवासामध्ये आम्ही खूप खडकत आहोत होता. खूप ऊन होतं. एवढं ऊन होतं की तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. पण फायनली मी बघू शकता पाहिजे मागे आपला बंड आहे, आपला पूर्ण बंड आहे आणि ही पालखीची ठेवली आहे आणि हे पूर्ण बाबांचं सांगितलं आहे. हा पूर्ण परिसर बाबांचा आहे. शिर्डी नगरात फायनली पोहोचतोय. ओम जयराम. चला तर मग हा आजचा हे व्हिडिओ इकडे समाप्त करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम साईराम. जय साईराम. जय साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.